तर केला चालू तर तिरुपती बालाजीची पहिली बायको आहे महालक्ष्मी म्हणजे विष्णूच्या अवतारातली आणि दुसरी बायको आहे ती पद्मावती महालक्ष्मी ही कोल्हापूरला रुसून आलेली आहे तिरुपतीवरनं तर का रुसून आली याचं कारण सांगतो तुम्हाला पहिल्यांदा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघ जण देव ह्या पृथ्वी तलावर सगळ्यात देव श्रेष्ठ मी आहे असं तिघांना गर्व आलेला होता तर एक भृगु ऋषी नावाचे तपस्वरी मनुष्य होते तिघ देव देखील त्या भृगु ऋषींना गुरु मानत होते मग गुरुंना समजले हे गर्वपणा करायला गुरु स्वतः जाऊन त्यांना भेटले आणि सांगितले तुम्ही किती गेला तर देव आहात आणि असा गर्वपणा करू नका मी तुमच्या तिघांची परीक्षा घेतो जो कोणी परीक्षामध्ये पास होईल तोच या पृथ्वी तलावर सगळ्यात देव श्रेष्ठ होईल तुम्हाला मान्य आहे का विचारलं तिघही मान्य केले कारण गुरुंची आज्ञा पाळली पाहिजे मग तिघही आमंत्रण देतात भृगु ऋषींना तुम्ही आमच्या घरी या आणि आमची परीक्षा घ्या आणि आमच्या तिघापैकी कोण श्रेष्ठ आहे तुम्ही ठरवा मग भृगु ऋषी जातात पहिल्यांदा शंकर भगवानकडे परीक्षा घेण्यासाठी बाहेरून शंकर भगवानला आवाज येतात तर शंकर भगवान आणि पार्वती गुहेमध्ये बोलत बसलेले असतात गप्पा मारत बसलेले असतात ते इतकं मग्न असतात की बाहेर भृगु ऋषी आलेल्या शंकर भगवानच्या लक्षात येत नाही भृगु ऋषींना राग येतो आम्हाला परीक्षा घ्यायला घरी बोलवतात हिने अतिथीचे स्वागत करण्याची गुरुची सेवा करण्याऐवजी हे काय करत बसल्यात म्हणून रागाच्या भरात त्या भृगु ऋषीने शंकर भगवानला शाप देतात या पृथ्वी तलावर तुझी मूर्तीची पूजा होणार नाही लिंगाची पूजा होणार म्हणून आपण या पृथ्वी तलावर महादेवाच्या पिंडीची म्हणजे लिंगाची पूजा करतो भृगु ऋषीने शाप दिल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी जातात भृगु ऋषी ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाची बायको सरस्वती सरस्वती वीणा वाजवत असते आणि ब्रह्मदेव ऐकत बसलेला असतो बाहेरून भृगु ऋषीहून त्या ब्रह्मदेवाला आवाज देतात तर ही दोघं नवरा बायको संगीत मध्ये इतकं मग्न असतात की बाहेर भृगु ऋषी आलेला ब्रह्मदेवाच्या पण लक्षात येत नाही जन विश्व निर्माण केलं जनसृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला देखील त्या भृगु ऋषीने शाप दिलेला आहे या पृथ्वी तलावर तुला कोणीही पुजणार नाही तुझं मंदिर कुठं उभारलं जाणार नाही फक्त शापाला विशाप म्हणून ब्रह्मदेवाचं जन्मस्थान आहे राजस्थान पुष्कर पूर्ण पृथ्वी तलावर त्याचं एकच मंदिर आहे त्याला कुणीही पूजत नाहीत तिसऱ्या ठिकाणी जातात भृगु ऋषी विष्णूकडे विष्णू आपल्या पत्नीला महालक्ष्मीला सांगत असतात की भृगु ऋषी कधी पण येऊ देत माझे गुरु कधी पण येऊ देत माझी परीक्षा घेऊ देत सगळ्या प्रश्नांचं मी उत्तर देणार आणि ह्या पृथ्वी तलावर त्या दोघांच्या पेक्षा मी श्रेष्ठ होणार हे आपल्या पत्नीला महालक्ष्मीला सांगत असताना भृगु ऋषी ऐकतात मी परीक्षा घ्यायच्या अगोदर आपल्या बायकोला मोठेपणा सांगायला म्हणून त्या भृगु ऋषीने विष्णूच्या छातीवर इथं लाद घातलेल्या कधी बालाजीला योग आला तुम्हाला जाण्याचा पुढे भविष्यात तर तुम्हाला तिथं सगळं बघायला मिळेल भृगु ऋषीने विष्णूच्या छातीवर पाय ठेवलेला आहे तेवढा भृगु ऋषीला विचारतो विष्णू गुरुवर हे तुम्हाला कुठं लागलं का महालक्ष्मीला राग येतो तुम्ही एवढं देवादेव श्रेष्ठ म्हणून मला सांगताय सा तुमच्या छातीवर त्यांनी पाय ठेवलं आणि तुम्ही त्यांनाच विचारताय लागलं काय म्हणून माझा अपमान झाली म्हणते ते क्षण देखील थांबणार नाही तेवढं विष्णू म्हणतो त्या भृगु ऋषीनं माझ्या गुरुनं माझ्या छातीवर पाय ठेवलं तुझा अपमान कसा झाला त्यावेळेला ती म्हणते मी तुमची धर्मपत्नी आहे आणि तुम्ही मला एक लग्नात वचन दिलं की सदैव तुझं स्थान माझ्या हृदयात ठेवेन म्हणून ते आता पाय ठेवल्यामुळे ते हृदय भ्रष्ट झाले म्हणले आणि त्या पायाखाली ही महालक्ष्मी राहू शकत नाही म्हणली या कारणानं तिरुपतीवरनं महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली रुसून येताना देखील महालक्ष्मी रागाच्या भरात आपल्या नवऱ्याला शाप दिलेला आहे की तुमचं दुसरं लग्न होणार तुम्ही कुबेरकडनं कर्ज काढणार ते कर्ज माझे भक्त लोक कोण फेडणार आणि महालक्ष्मीची अट अशी होती अजून देखील आहे जोपर्यंत त्या पृथ्वीवरचे सर्व लोक ज्यावेळेला तुमच्या दारून मुंडन करतील त्यावेळेलाच तुम्ही कर्जातनं मुक्त होणार पृथ्वी तलावरचे सर्व लोक काय जाऊ शकत नाहीत म्हणून तिरुपती बालाजी अजून कर्जामध्ये असं मानलं जातं आणि जो कोणी भक्त तुमच्या दरबार येऊन मुंडन करेल केसं दान करेल त्या भक्ताला मी कर्जात कधीच ठेवणार नाही हे महालक्ष्मीचं वाक्य आहे म्हणून तिरुपतीला गेल्यावर टक्कल करून यायचं असतं जेवढा महालक्ष्मी दिसून आली कोल्हापूरला तेवढा इसवी सन 634 साली कोल्हापूरमध्ये कर्णदेव राजा राज्य करत होता म्हणजे महाभारतातला नव्हे त्याच्या आधीचा तर नारद मुनी सांगतो कर्णदेव राजाला की महालक्ष्मी दिसून कोल्हापूरला कायमची आल्या तिची राहण्याची व्यवस्था कर मंदिर बांध तेवढा हे मंदिर बांधलं गेलं 1383 वर्षापूर्वी महालक्ष्मीचं दैत्याकडून बांधून घेतलेलं आहे आणि जेवढा महालक्ष्मी दिसून आली कोल्हापूरला तर महालक्ष्मीने हे कोल्हापूर का निवडलं तर आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये राक्षस लोकांचा वास्तव जास्त होता सर्व राक्षस लोकांचा नायनाट करण्यासाठी त्यांचा वध करण्यासाठी महालक्ष्मीने कोल्हापूरला निवडलेलं आणि ज्यावेळेला महालक्ष्मी कोल्हापूरला स्थायिक झाली त्यावेळेला रत्नासूर नावाचा एक राक्षस महालक्ष्मीच्या भक्तांना त्रास देऊ लागलेला होता तर महालक्ष्मीने ठरवलं या रत्नासुराचा आपण पहिला वध करायचा आणि मग बाकीच्या राक्षसांचा वध करायचा पण त्या रत्नासूर नावाच्या राक्षसानं शंकर भगवानकडनं तपस्या करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं एक वर मागून घेतलं होतं
गोळा शंकर प्रसन्न झाला की कुणाला काहीही वर देतो. रावणाला देखील आत्मलिंग दिलेलं होतं, म्हणजे किती भोळा शंकर आहे बघा तो. तर त्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्या राक्षसानं असं वर मागितलं शंकर भगवानकडे की जो कोणी मला देवी देवता मारायला येईल, माझं रक्ताचं एक थेंब रस्त्यावर सांडेल, त्या रक्तबीजापासून एक राक्षस प्रगट होईल. महालक्ष्मीने विचार केला, मी जर याला त्रिशूल घेऊन मारायला गेले हे जर कितीतरी थेंब रस्त्यावर रक्त सांडेल आणि कितीतरी राक्षस प्रगट होतील, म्हणून महालक्ष्मीने शंकर भगवानची आराधना केली. कारण शंकर भगवानच वर दिलेलं होतं. शंकर भगवानने सांगितलं महालक्ष्मीला तू एक ज्योत लाव, दिवा लाव. महालक्ष्मीने स्वतः एक ज्योत लावला, स्वतः शंकर भगवान त्या ज्योतमध्ये विलीन झाले आणि ज्योत तो आपोआप मोठा झाला आणि त्या रत्नासुराच्या अंगावर जाऊन पडला आणि त्या रत्नासुराचा भस्म झाला. म्हणजे रक्त काय सांडायचं संबंध नाही. आणि जे महालक्ष्मीने ज्योत लावला त्या ज्योतपासून प्रगट झाला तो ज्योती आणि आपल्या कर्नाटक महाराष्ट्र लोकांनी बा लावला म्हणून ज्योतिबा. महालक्ष्मी प्रसन्न झाली, माझ्या भक्ताचं रक्षण केलंस तू, सदैव तू माझा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहशील आणि या विश्वात तुझं जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जाईल म्हणून महालक्ष्मीने आशीर्वाद दिलं आणि हे ज्योतिबाचं स्थान झालेलं आहे. ज्योतिबा मंदिर पहिला छोटं होतं, त्याच्यानंतर